गीता सुधाकर घरे फाउंडेशन्स गीता इंग्लिश एंड सेमी इंग्लिश मीडियम स्कूल एडमिशन ओपन फॉर अकेडमिक सेशन 2022-2023 इंग्लिश मीडियम नर्सरी टू 10th इंग्लिश सेमी इंग्लिश नर्सरी टू 9th सेमी इंग्लिश योर चाइल्ड डिजर्व द बेस्ट एजुकेशन टेक द फर्स्ट स्टेप टू प्रिपेयर योर चाइल्ड फॉर लाइफ कॉन्टैक्ट 9773637551 7507896025 एड्रेस एट खांडपे पोस्ट कोंदिवडे तालुका कर्जत डिस्ट्रिक्ट रायगड माथेरानमध्ये ई रिक्षाला परवानगी व्यवसायावर गदा येणार असल्याने अश्वचालक संभ्रम पर्यटनाच्या दृष्टीने माथेरानमध्ये ई रिक्षा परवानगी हा ऐतिहासिक निर्णय असल्याने येथील दळणवळण क्षेत्रामध्ये क्रांती होणार असून हा प्रयोग यशस्वी झाला तर माथेरानमध्ये वाहतूक व्यवस्थेचे एक नवे पर्व सुरू होणार आहे परंतु त्याचवेळी येथील पर्यटकांचे खास आकर्षण असलेले घोडे व्यावसायिक मात्र या निर्णयामुळे संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे माथेरान पर्यटनामध्ये घोडे हा सर्वात मोठा व्यवसाय असून येथे 460 परवाना धारक घोडे आहेत हॉटेल व्यवसायानंतर हा येथील सर्वात मोठा व्यवसाय आहे त्याचप्रमाणे जवळपास 400 मालवाहू घोडेही माथेरानमध्ये आहेत माथेरानचा शोध लागल्यानंतर घोडा हाच येथील दळणवळणाचे मोठे साधन म्हणून समोर आले होते त्यामुळे अनेक कुटुंब आजही हाच व्यवसाय करत आहेत ई रिक्षाला परवानगी मिळाल्याचे समजताच अश्वचालकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे निर्णय तर आमच्या विरोधामध्येच आहे पण आम्ही तरी पण ट्रायल बेसवर जे सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे त्याचं आम्ही स्वागत करू पण त्याचबरोबर अमानवी प्रथा ही अख्ख्या माथेरानमध्येच झालेली माथेरानमध्ये दुसरं काही व्यवसाय नसल्याकारणाने पर्यटक हाच व्यवसाय आमचा आहे हीच आमची शेती आणि हेच आमचं सगळं आहे त्या हिशोबाने आम्हाला आमचाही विचार करण्यात यावा आम्हाला अजूनपर्यंत कोणी विश्वासात घेतलेलं नाही आहे आज आमच्या घोड्यावरती एकच व्यक्ती फिरतो आहे हात रिक्षावरती एकच माणूस फिरतो आहे आणि आता ह्याच्यावरती 3 फिरणार 4 फिरणार का 5 फिरणार ही आम्हाला आता भीती वाटायला लागली आम्हाला आनंदाची गोष्ट आहे की ही रिक्षा ही सुरू व्हायलाच पाहिजे वर्षानुवर्ष ही रिक्षा आम्ही चालवतो आज 170 वर्ष होऊन गेले हीच रिक्षा चालू आहे तर काहीतरी बदल व्हायला पाहिजे कारण की आमची पोरंबाळं पण हीच रिक्षा ओढणार का ह्याच्यानंतर काहीतरी वेगळं बदल व्हायला पाहिजे माथेरानमध्ये शिक्षण मर्यादित आहे व्यवसायाच्या आणि नोकरीच्या संधीही उपलब्ध नसल्याने येथील तरुण 10वीनंतर आपल्या कुटुंबासाठी पारंपरिक घोडे व्यवसाय करत आहेत अचानक या व्यवसायावर गदा आल्यास कुटुंबाचे पालनपोषण कसे होणार अशा विचाराने अश्वचालक चिंतेत आहेत ई रिक्षा सुरू करताना अश्वचालकांचा विचार व्हायला हवा अशी ठाम भूमिका अश्वचालकांची आहे मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192-2629-6912-72-77-3854